नमस्कार, मी रंजना बीडकर, कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या धकाधकीच्या जीवनात आज सर्वत्र मनुष्य कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेला दिसत आहे. काही रोग तात्पुरते तर काही रोग दीर्घकालीन तसेच असाध्य असतात. असाच एक नवीन उदयास आलेला रोग म्हणजे थायरॉइड. या थायरॉइडचे प्रमाण सर्वत्र वाढत आहे. स्त्रियांमध्ये या रोगामुळे इतरत्र आणखी रोग वाढीस लागण्याची शक्यता असते. जेव्हा एखाद्या स्त्रीला भरपूर प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला मूळबळ होणार नाही असे सांगण्यात आल्यानंतर त्या स्त्रीची अवस्था काय होत असेल याची कल्पनाच केली. असाच काहीसा प्रकार सौ रोहिणी यांच्या बाबतीत घडला. मात्र निराशेच्या गर्दीत कुठेतरी एक आशेचा किरण असतो असे म्हणतात, आणि तोच आशेचा किरण सौ रोहिणी यांच्या जीवनामध्ये नाईक होमिओपॅथी या रूपाने आला. इथे उपचार घेतल्यानंतर सौ रोहिणी यांचे थायरॉइड तर कमी झालेच, पण त्यांना तब्बल 17 वर्षानंतर गोंडस बाळ जन्माला आलं. त्याचे संपूर्ण श्रेय ते नाईक होमिओपॅथीचे डॉक्टर नाईक यांना देतात. रोहिणी नावाचे जे पेशंट आहे माझ्याकडे आले होते, त्यांना लठ्ठपणा होता, थायरॉइड होता, आणि त्यांची थायरॉइडची लेवल जी आहे ही 43 झाली होती, आणि त्यांचं वजन वाढलं होतं. त्यांना गेल्या 17 वर्षापासून मुलबळ होत नव्हतं, आणि खरं तर त्या थायरॉइड करता आल्या होत्या आणि लठ्ठपणा करता आल्या होत्या. त्यांनी माझ्या मुंबईच्या अंधेरीच्या क्लिनिकमध्ये उपचार घेतला आणि 3 महिन्यातच त्यांचं 43 थायरॉइड 6 वर आलं, आणि सगळ्यात आनंदाची बाब ही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी त्यांना बोलताना सहज बोललो की तुम्हाला मुलबळ पण होईल. तर त्यांना त्यांनी म्हटलं त्यावेळेस मला की मुलबळ वगैरे काही होणार नाही, आम्ही खूप प्रयत्न केले, 1,00,000 रुपये खर्च केले आणि मला मुलबळ होण्याची काही शक्यता नाही आहे, पण म्हटलं याच उपचाराने तुमचा त्याच्यात सुद्धा फायदा होईल. आणि आश्चर्याची गोष्ट, आज त्या 3 वर्षांनी आल्या आणि त्यांनी सांगितलं मला मुलगा पण झाला आणि माझं थायरॉइड त्यावेळेसपासून आजपर्यंत पूर्ण नॉर्मल आहे. त्या आता परत वजन कमी करण्याकरता आल्या होत्या किंवा दुसरा काही त्रास होता त्यांना त्याकरता आल्या होत्या, आणि आज त्या खूप आनंदी आहेत, फ्रेश आहेत, त्याचं वजन पण कमी झालेलं आहे, थायरॉइड कमी झालेलं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांना 17 वर्षानंतर मुलगा झाला. माझं नाव रोहिणी, मी थायरॉइडसाठी नाईक हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा माझं थायरॉइड 43 होतं. 3 महिन्यानंतर माझं 6 झालं आणि मला नॉर्मल प्रेग्नन्सी 17 वर्षांनी राहिली. मला मुलगा झाला एकदम छान आणि पूर्ण माझं हेल्थ नॉर्मल आहे, एकदम हॅपी. उपचार यामध्ये सर्वांगीण उपचार होतो, एकाच औषधाने अनेक आजार जातात आणि पेशंटला छान वाटायला लागतं. म्हणजे त्यांचं वजनही कमी झालं, थायरॉइड कमी झाला आणि मुलबळ होत नव्हतं ते पण झालं. याशिवाय क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे लाईफ जे आहे ते उच्च दर्जाचं होतं आणि चांगलं जीवन जगता येतो, हा संदेश मला या इंटरव्ह्यूमधून द्यायचा आहे. असाध्य रोगावर उपचार करण्यात अग्रेसर असलेल्या मध्य भारतातील अकोला येथील नाईक होमिओपॅथी या रुग्णालयाला भेट देऊन नागरिकांनी आपल्या विविध आजारांवर उपचार करून घ्यावे असे आवाहन डॉक्टर नाईक यांनी केले. राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोला. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह, तोपर्यंत नमस्कार.